प्रतिपंढरपूर म्हणून समजले जाणाऱ्या देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे 19 जुलै रोजी मंदिर कलशारोहण व भव्य महाप्रसाद सोहळा संपन्न झाला. कलशारोहण सोहळा हिवर आश्रम विवेकानंद आश्रमचे आर बी मालपाणी व गणमान्य मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आकोटकर, सज्जन सिंग राजपूत, शाहीर ईश्वर मगर राजपूत सर, नारायण बारसकर, सुभाष सवडतकर व आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिराच्या कलशारोहणासाठी आकाश अनिल मगर यांनी 21,000 रुपये देऊन सहकार्य केले. तसेच आषाढी उत्सवानिमित्त भव्य महाप्रसाद सोहळा संपन्न झाला. तसेच या उत्सवानिमित्त हरिभक्तपरायण भागवताचार्य प्रकाश महाराज यांच्या अमृततुल्यवाणीतून 7 दिवस भागवत कथेचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते. या भागवत कथेचा समारोपसुद्धा झाला. भव्य आषाढी यात्रा उत्सवानिमित्त प्रतिपंढरपूर देऊळगाव माळी येथे तीर्थक्षेत्र श्री पांडुरंग संस्थान येथे भव्य दिव्य महोत्सव 300 वर्षाहून अधिक परंपरा असलेला हा उत्सव आजही टिकून आहे. संपूर्ण उत्सवासाठी पांडुरंग संस्थानचे समस्त पदाधिकारी, गावकरी मंडळी, पंचकृषीतील भाविक भक्त यांच्या सहकार्याने पार पडत असतो. पंढरीचा पांडुरंग देऊळगावी आला ठाईचं बैसला भक्तांसाठी या उक्तीप्रमाणे साक्षात पंढरीचा विठ्ठल दरवर्षी भक्तांना भेटण्यासाठी, दर्शन देण्यासाठी देऊळगाव माळी येथे येत असतो. याला खूप मोठी आख्यायिका आहे. 350 वर्षापासूनचा इतिहास या उत्सवाला लाभलेला असून आषाढ शुद्ध पौर्णिमेला 21 जुलै रोजी रविवारी रात्री 12 वाजता गोपालकाला होणार आहे. त्याचबरोबर 22 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता महाराष्ट्रातील सर्वात मोठा 350 किलो दहीहंडीचा सोहळा या प्रतिपंढरपूर नगरीत पार पडणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 23 जुलै रोजी जिल्हाभरातून प्रतिपंढरपूर येथे भाविक भक्त भजनी मंडळ आपल्या भागवत धर्माचा झेंडा खांद्यावर घेऊन देऊळगाव माळीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले असतात. त्या दिवशी गावामधून 4:00 वाजता श्रीच्या पालखीची मिरवणूक असते. यामध्ये 150 हून अधिक दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या असतात. या वारकरी मंडळीच्या भोजनाची व्यवस्था श्री संत सावतामाळी भोजन समिती व संत सेवा भोजन समिती यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. या सर्व कार्यक्रमाचा समस्त भाविक भक्तांनी लाभ घेण्याचं आवाहन पांडुरंग संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या या उत्सव आनंदात व उत्साहात कुठलीही कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची दखल घेऊन पार पाडण्याचे आवाहन मेहकर पोलीस स्टेशन राजेश शिंगटे यांनी केले आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.